पुण्यामधील कॉलेजचे त्यांचे ते शेवटचे वर्ष होते म्हणून कॉलेजमधील वेगवेगळ्या शहरातून शिकण्यासाठी पुण्यामध्ये एकत्र आलेल्या मुला मुलींचा एक ग्रुप महाबळेश्वरला पिकनिकसाठी गेलेला असतो. साधारण 20 ते 25 मुला मुलींचा ग्रुप आणि त्या ग्रुपमध्ये काहींचे कॉलेजमध्येच एकमेकांशी सूज जुळलेले असते. त्या जोड्यांमधीलच एक जोडी म्हणजे प्रीती आणि आर्यन. कॉलेजच्या पहिल्या दिवशीच आर्यन प्रीतीचे प्रेमात पडलेला असतो आणि प्रीतीलाही तो आवडत असतोच. त्याच कॉलेजचे पहिल्या वर्षातच व्हॅलेंटाईन डेला आर्यन प्रीतीला प्रपोज करतो आणि आर्यन प्रीतीच्या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झालेले असते. दोघांची जोडी कॉलेजवर खूपच फेमस झालेली असते. दोघेही दिसायला खूप सुंदर, आकर्षक आणि एकमेकांना अनुरूप असेच असतात. महाबळेश्वरचे त्या पिकनिकमध्ये ज्या 4-5 लव्हर्सच्या जोड्या आणि बाकीचे सिंगल्सचा ग्रुप वेगळं वेगळंच फिरत होते. डिसेंबर मधील हिवाळ्याचे ते दिवस आणि त्या दिवसातील ती महाबळेश्वरची पिकनिक. अंगावर शहारे आणणारा थंड गारवारा, वर लपेटलेले धुक्याचे हलकस पांघरून आणि सकाळचे त्या कोवळे सोनेरी किरणात दवबिंदूंनी आच्छादलेली चमचमणारी वृक्षांची ती हिरवीगार पाने अशा गुलाबी वातावरणात हाताची पाची बोटे एकमेकांचे अलगद गुंतवून हात हातात घट पकडून फिरणारी ती प्रेमी युगल. सगळेच वातावरण असे गुलाबी गुलाबी झालेलं आणि सर्वजण खूप खुश होते. सर्वांनाच ते अनमोल क्षण आयुष्यभरासाठी आपल्या कॅमेऱ्यात कैद करून आयुष्यभर जपायचे होते. प्रीती आणि आर्यनही तेच करत होते. त्यांचे ते एकमेकांसोबतचे अनमोल क्षण त्यांचे मोबाईलच्या सेल्फी कॅमेऱ्यामध्ये टिपण्यात गुंग झाले होते. या गुलाबी क्षणी दे हात हाती तुझा, रंगू दे प्रेम रंगी क्षण हा माझा तुझा. प्रीती आणि आर्यन तर पिकनिकला आलेपासून अगदी पहाटेपासून दोघेच मनमुळात भटकत होते त्या गुलाबी वातावरणात एकमेकांचा हात हातात घेऊन. खूप दिवसांनी त्यांना असा निवांत एकांत लाभला होता. हीच संधी होती त्यांना एकमेकांबद्दल अजून जाणून घेण्याची आणि एकमेकांना समजून घेण्याची. ग्रुपमधील सर्वजण मस्त गार गार थंडीत भटकत मजा करत पिकनिकचा आनंद घेत असतात. नंतर दुपारी पुन्हा सगळे मित्र मैत्रिणी जेवणासाठी एकत्र भेटतात हॉटेलवर. मग दुपारचे जेवण झाल्यावर सगळेजण नाच गाणी दंगामस्ती आणि गप्पांमध्ये हरवून जातात. पण प्रीती आणि आर्यन मात्र पुन्हा एकमेकांचे हात हातात पकडून त्यांचे त्या गुलाबी क्षणात भटकायला गेलेले असतात. त्याच दिवशी आर्यन प्रीतीला कॉलेज पूर्ण झाले की आपण घरच्यांशी बोलून लगेचच लग्न करू असे सांगतो. प्रीतीला आर्यनचे ते बोलणे ऐकून खूप आनंद होतो आणि त्या आनंदात दोघेही एकमेकांच्या डोळ्यात हरवून इतके जवळ येतात की क्षणातच त्यांचे ओठ पहिल्यांदाच त्यांच्या पहिल्या वहिल्या चुंबनात गोड गुलाबी रंगात रंगून जातात. तुझ्या ओठांची लाली माझ्या ओठांना रंगवू दे, माझ्या ओठांच्या पाकळ्या तुझ्या ओठांवर बरसू दे. इकडे हॉटेलवर सर्व मित्र मैत्रीण संध्याकाळचे चहासाठी प्रीती आणि आर्यनची वाट पाहत बसलेले असतात. बराच वेळ झाला तरी ते न आल्याने ते आर्यनचे मोबाईलवर फोन करतात आणि त्या फोनचे आवाजाने त्या दोघांचे एकमेकांत गुंतलेल्या ओठांच्या पाकळ्या एकमेकांचा निरोप घेतात व ते दोघे हॉटेलवर मित्र मैत्रिणीनं सोबत चहा घ्यायला जायला निघतात. हॉटेलवर त्यांचे मित्र मैत्रिणीत त्यांचेच लव्ह स्टोरीची चर्चा चालू असते कारण पिकनिकला आल्यापासून सर्व पाहत असतात. पिकनिकला आल्यापासून ते दोघे लव्हर्स ग्रुपमध्ये मिक्स न होता एकटेच फिरत असतात. चहा नंतर काही वेळातच सर्वजण फ्रेश होऊन रात्रीचे जेवणासाठी हॉटेलचे डायनिंग विभागात जमतात. तिथे सगळे मित्र मैत्रिणी मिळून प्रीती आणि आर्यनला एकमेकांचे नावावरून चिडवून चेष्टा मस्करी करू लागतात. आर्यन आणि प्रीतीला देखील एकमेकांचे नावाने चिडवून घेण्यास आता मजा येत असते. त्या मित्र मैत्रिणींचे मैफिलीतही त्यांचे डोळ्यांनी एकमेकांना खाणा खुणा करणे तिकडे चालूच असते. रात्री बराच वेळ त्यांचे गप्पा रंगलेले असतात. मग साधारणत रात्रीचे 11:45 ते दुपारचे 12 वाजण्याचे दरम्यान ते सगळे आपापल्या रूममध्ये झोपण्यासाठी जातात. प्रीती आणि आर्यन ही त्यांचे त्यांचे रूम मध्ये जातात. त्या दोघांचीही रूम अगदी शेजारी शेजारीच असते. रात्री त्या दोघांनाही झोपच येत नसते. दोघांच्याही नजरे समोर सारखं सारखं ते आजचे त्यांनी व्यथित केलेले गुलाबी क्षण येत असतात. त्या गोड गुलाबी थंडीतील त्यांचे ओठांनी घेतलेलं ते पहिले वहिले चुंबन, त्या प्रेमळ आठवणीत प्रीती रमलेली असते. इतक्यात तिचे मोबाईलवर एक मेसेज येतो, मिस यू डील. पाहते तर तो मेसेज आर्यनने पाठवलेला असतो. ती त्याला मिस यू टू डीर असा रिप्लाय देते आणि लगेचच त्याचा दुसरा मेसेज येतो, डीर मे आय कम देर, आय वॉन्ट टू टॉक विथ यू.
तो मेसेज प्रीती वाचते न वाचते तोच तिचे रूम दरवाजा कोण तर ठुठावते. प्रीती त्याचा मेसेज वाचत वाचत उठून दरवाजा उघडते आणि पाहते तर बाहेर आर्यन उभा असतो व त्याचे हातात एक बॉक्स असतो. आर्यन प्रीतीचे रूममध्ये जातो आणि तिचे हातात तो बॉक्स ठेवतो. तो बॉक्स पाहून प्रीती आर्यनला विचारते, अरे काय आहे रे या बॉक्समध्ये? आर्यन तिला बोलतो, माझ्याकडून एक खास गिफ्ट तुझ्यासाठी. प्रीती तो बॉक्स उघडून पाहते तर त्यामध्ये आर्यनने प्रीतीसाठी एक गुलाबी रंगाचा ड्रेस तिला गिफ्ट आणलेला असतो. आर्यन प्रीतीला तो ड्रेस घालण्यास सांगतो आणि मग प्रीती त्याने गिफ्ट दिलेला तो गुलाबी रंगाचा नाईट ड्रेस घालून त्याचे समोर येते. ती जशी तो नाईट ड्रेस घालून त्याचे समोर येते, आर्यन तिचे सौंदर्यात स्वतःला हरवूनच जातो. तिचे मोकळे सोडलेले ते काळेभोर लांब केस, त्यातून चेहऱ्यावर रेंगाळणारी एक केसांची बट, खिडकीतील थंडगार मंद वाऱ्याच्या झोक्याने तिचे नाजूक ओठांचे गुलाब पाकळीत अधूनमधून अडकत होती. तिचे डोळे आर्यनकडे हळूच चोरून चोरून पाहत होते. रात्रीचे गुलाबी थंडीत त्या गुलाबी नाईट ड्रेसमध्ये चंद्रप्रकाशाचे मंद प्रकाशात तिचे ते रूप आणखीनच खुलून दिसत होते. आपल्या कोमल हातांनी तो थोडासा काहीसा आखूडसा असणारा नाईट ड्रेस खाली ओढत ओढत आपले गोरेपान पाय झाकण्याचा प्रयत्न करीत ती लाजत लाजत त्याचे समोर येऊन उभी राहते. प्रीतीच्या त्या मनमोहक रूपामध्ये आर्यन स्वतःला हरवून जातो. अरे हॅलो आर्यन, अरे तुझ्याशी बोलती आहे मी. काय रे काय पाहतो आहेस असे माझेकडे? तू सांग ना कशी दिसते मी. अरे सांग ना, त्याचे समोर उभी असलेली प्रीती त्याला विचारते. आर्यन आपले हाताचे बोट प्रीतीचे बोलणारे तिचे गुलाब कळी सारखे नाजूक ओठांवर ठेवतो आणि त्याच्या बोटांनी प्रीतीचे ओठांना केलेला तो स्पर्श प्रीतीला त्याचे मिठीत घेऊन जातो. आर्यन आणि प्रीती एकमेकांना घट मिठी मारतात आणि काही क्षणाच्या दुराव्यानंतर पुन्हा त्यांच्या ओठांचं एका दीर्घ चुंबनात मिलन होते. हॉटेलच्या त्या रूममध्ये गुलाबी थंडीत दोघांचेही शरीर एकमेकांच्या हातांचे साखळीत घट बिलगलेले असते. मग दोघेही एकमेकांचे बाहुपाशात स्वतःला एकमेकांच्या स्वाधीन करत एकमेकांना सावरत सावरत हॉटेलच्या त्या रूममधील बेडवर गुलाबी थंडीत एकमेकांचे प्रेम रंगात अक्षरश रंगून जातात. ही गोड गुलाबी थंडी तुझी उबदार मिठी, सावरू कसे स्वतःला मी ओठांची अबोल मिठी, हरवून या स्वतःला प्रेम रंगी रंगू दे तुझ्या मिठी. दुसरे दिवशी पुन्हा सगळे मित्र मैत्रिणी सकाळी चहा घेण्यासाठी एकत्र जमतात आणि चहा घेत घेत सगळेजण मिळून तेथून हॉटेलचे जवळच असणाऱ्या एका तलावात बोटिंगसाठी जायचं ठरवतात. ते सर्व आवरून मग ठरल्याप्रमाणे त्या तलावाजवळ बोटिंगचे इथे पोहोचतात. इथे परत पुन्हा तेच होते. त्यांचे ग्रुपमधील असणारे लव्हर्स आपल्या आपल्या जोडीदार सोबत बोटिंगसाठी जातात आणि बाकी सगळे सिंगल्सचा ग्रुप एकत्र जातो. आर्यन आणि प्रीतीही त्यांचे ते दोघेच एका छोट्या बोटीतून फिरण्यासाठी जातात. बोटीत बसल्यावर प्रीती आर्यनला बोलते, आर्यन काल रात्री आपण फारच जवळ आलोत एकमेकांच्या. कालचा दिवस मी कधीच नाही विसरणार आयुष्यात. माझ्यासाठी हे सारे क्षण खूप खास आहेत. मी आयुषभर जपून ठेवेन या आपल्या गोड आठवणी. ये आर्यन, आपण लग्न झाले की हनीमून पुन्हा इथेच येऊयात का? ये रे सांग ना, बोल ना. आपण खरंच कॉलेजची परीक्षा झाल्यावर लगेचच लग्न करायचं ना घरच्यांशी बोलून? तू बोललास का तुझे आई बाबांशी आपल्या प्रेमाबद्दल? आर्यन तिचा हात हातात घेतो आणि बोलतो, हो डिअर नक्की, मलाही आवडेल लग्नानंतर पुन्हा इकडे तुझ्यासोबत फिरायला यायला. नक्की येऊ. आणि अगं मी तुला कालच सांगितले होते ना, आपली परीक्षा झाली की लगेचच मी घरी मुंबईला जाऊन माझे घरच्यांशी बोलणार आहे आपल्या प्रेमाबद्दल आणि आपल्या लग्नाबद्दल. मग प्रीती आपले डोके आर्यनचे खांद्यावर ठेवून त्याचा हात हातात घेऊन बोटिंगचा आनंद घेते. बोटिंग वरून आल्यानंतर सगळेजण फ्रेश होऊन संध्याकाळी हॉटेलचे आवारात क्रिकेट खेळतात आणि रात्रीच्या जेवणानंतर सगळे थोडा वेळ शतपावली करून आपापल्या रूममध्ये जाऊन उद्या सकाळी पुन्हा रिटर्न पुण्याला निघण्यासाठी त्याचे साहित्य पॅकिंग करायला सुरुवात करतात. तुझ्या प्रेमाचा सुगंध दरवळतो आसपासच, तुझ्या गोड आठवणीही अजूनही सुखावतात मनाला. प्रीती आणि आर्यन दोघेही एकमेकांना गुड नाईट बोलून त्यांचे त्यांचे रूममध्ये बॅग भरण्यासाठी जातात. बॅग भरताना प्रीतीचे हातात तो काल रात्री तिने घातलेला आर्यनने तिला गिफ्ट दिलेला गुलाबी नाईट ड्रेस येतो आणि तो पाहून पुन्हा तिचे डोळ्यासमोर त्या रात्रीचे गोड आठवणी येतात. ती तो गुलाबी रंगाचा नाईट ड्रेस आपल्या अंगाशी घट लपेटून घेते. तिचे बेडवर आडवी होते गुलाबी थंडीतील त्याचे सोबत चिती गुलाबी रात्र,
त्या रात्रीत एकत्र घालवलेला तो खास क्षण सगळेच खूप खास होते तिच्यासाठी. त्या रात्री त्या दोघांचेही मनात त्यांनी एकत्र व्यतीत केल्या त्या गोड आठवणी रेंगाळत असतात. दोघांनाही झोप लागत नसते. शेवटी न राहवलेने प्रीती आर्यनला मेसेज पाठवते, मिस यू डीर, आणि लगेचच त्याचा तिचे मेसेजला रिप्लाय येतो, मिस यू टू डीर. असे त्यांचे रात्रभर एकमेकांशी चॅटिंग करणे चालूच असते. दुसरे दिवशी सकाळी महाबळेश्वरचा निरोप घेण्याची वेळ येते. सकाळी लवकर सर्वजण आवरून परतीच्या प्रवासाला सुरुवात करण्याआधी महाबळेश्वरच्या त्या हॉटेलमध्ये चहा घेण्यासाठी एकत्र जमतात. चहा व नाश्ता करून सर्वजण मिळून एक ग्रुप फोटो घेऊन त्या पिकनिकच्या आठवणी त्यांचे कॅमेऱ्यात क्लिक करून ते पुण्याला निघण्यासाठी त्यांचे पिकनिकचे बसमध्ये जाऊन बसतात. परतीच्या त्या प्रवासातही प्रीती आणि आर्यनची हातांची बोटे एकमेकांना घट्ट आलिंगन देऊनच बसलेली होती. दोघेही परतीचे प्रवासाचा तो वेळ फक्त एकमेकांसोबतच घालवितात. ते त्यांचे त्या गुलाबी थंडीतील गुलाबी प्रेमाचे गुलाबी आठवणींबद्दलच एकमेकांशी गप्पा मारण्यात हरविलेले असतात. नंतर काही तासातच त्यांची पिकनिकची बस पुण्यामध्ये येऊन पोहोचते व प्रीती आणि आर्यनसह त्यांचे सर्वच मित्र मैत्रिणी एकमेकांचा निरोप घेऊन आपापल्या हॉस्टेल रूमवर जातात. दुसरे दिवशीपासून पुन्हा त्या सर्वांचेच कॉलेज आणि क्लासचे नेहमीचे रुटीन चालू होते. कॉलेजचे पहिले काही दिवस तर कॉलेजमध्ये सर्वत्र त्यांचे महाबळेश्वरचे पिकनिकची चर्चा सुरू होती आणि त्या पिकनिकमधील लव्हर्स प्रीती व आर्यनची. पुन्हा कॉलेज जॉईन केल्यानंतर प्रीती आणि आर्यन मात्र आता कॉलेजचे लेक्चला कमीच आणि कॅन्टीनमध्येच सर्वांना जास्त दिसू लागले होते. पाहता पाहता जानेवारी महिना देखील संपतो. त्या सर्वांची कॉलेजच्या शेवटच्या वर्षाची परीक्षा मार्चमध्ये असते आणि परीक्षेला आता फक्त एकच महिना शिल्लक राहिलेला असतो त्या सर्वांना अभ्यासासाठी. आर्यन, अरे डियर, ऐक ना रे, हे बघ, आता फक्त एकच महिना उरला आहे आपल्या कॉलेजचे शेवटचे वर्षाचे परीक्षेचे अभ्यासाचे तयारीसाठी. आपण रोज जर असेच फिरत राहिलो ना तर डियर आपण दोघेही परीक्षेत नापास होऊ. हा आता आपल्यालाही कॉलेजमध्ये रेग्युलर लेक्चरला हजर राहून अभ्यासाला सुरुवात केली पाहिजे. कॉलेजचे लेक्चर चुकवून बागेमध्ये एका झाडाखाली आर्यनसोबत बसलेली प्रीती आर्यनला सांगत असते, अरे डियर काय तू आपल्या मस्त छान रोमान्सचे मूडमध्ये हे काय मध्येच आणलीस ग. डोंट वरी डियर, अगं होईल ग, पास आपण नको टेन्शन घेऊ तू इतके परीक्षेचं. ठीक आहे डियर, करू आपण उद्यापासून कॉलेजचे लेक्चर अटेंड आणि अभ्यासालाही सुरुवात करूया. ओक माय डार्लिंग, आर्यन प्रीतीला सांगत तिला आपल्या अजून जवळ खेचतो. प्रीती आणि आर्यन तसे अभ्यासात दोघेही ठीकच होते. कायम परीक्षेत ते दोघेही फर्स्ट क्लास मध्येच पास होत असत. मग त्यांच्यात ठरल्याप्रमाणे ते दोघेही कॉलेजचे लेक्चर अटेंड करण्यास सुरुवात करतात. पण कॉलेजमध्ये आर्यनचे लक्ष कॉलेजचे लेक्चर आणि अभ्यासात कमीच व प्रीतीकडेच जास्त असायचे. त्या दोघात ठरलेप्रमाणे प्रीतीने आता रेग्युलर कॉलेजमध्ये लेक्चरला हजर राहून अभ्यासाला सुरुवात केली. प्रीतीचे आधीच ठरले होते तिला ग्रॅज्युएशन नंतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून आपल्या बाबांप्रमाणे प्रशासकीय अधिकारी व्हायचं होते. ती मन लावून अभ्यासाला सुरुवात करते आणि इकडे आर्यन मात्र तिचेच मागे मागे फिरत असतो. त्याला जणू तिचे हातात हात घालून तिचे सोबत इकडे तिकडे फिरण्याची सवयच लागली होती. कॉलेजचे त्या ट्रिपनंतर आर्यनचे मन अभ्यासात तर कधीच लागले नाही. तो पूर्वीसारखा आर्यन राहिलाच नव्हता. प्रीतीने खूपदा आर्यनला सजवून सांगितले पण तो मात्र नेहमी प्रीतीला कोणता ना कोणता बहाणा काढून कॉलेज चुकवून तिला त्याला भेटण्यासाठी बोलवत असायचा. एक दिवस असेच तो बागेमधले त्यांचे नेहमीचे ठरलेल्या ठिकाणी प्रीतीची वाट पाहत बसलेला असतो. प्रीती बराच वेळ झाला तरी न आल्याने शेवटी तो तिला मोबाईलवर फोन करतो, मेसेज करतो, पण तरीही प्रीती त्याचे फोन कॉल आणि मेसेजला काहीच प्रतिसाद देत नाही. इथूनच सुरुवात होते ती म्हणजे त्यांचे नात्यातील दुराव्याची, त्यांचे ब्रेकअपची. प्रीतीला आपण इतके बोलवूनही ती आपल्याला भेटायला येत नसल्याने, तसेच त्याचे फोन मेसेजला पूर्वीसारखा प्रतिसाद देत नसल्याने आणि आता ती त्याला हवा तेव्हा हवा तसा वेळ देत नसल्याने दोघांच्यात वारंवार खटके उडू लागतात व दोघांच्यात हळूहळू दुरावा निर्माण होत जातो. रोज रोज तुला भेटणं म्हणजेच कारे प्रेम, तुझ्या हो ला हो म्हणणं असेच असते कारे प्रेम, नेहमी तुला खुश ठेवणं इतकेच असते कारे प्रेम. अरे वेड्या, प्रेम तर मी पण केलंय. प्रेम म्हणजे संयम, प्रेम म्हणजे आदर,
प्रेम म्हणजे विश्वास. प्रीती बऱ्याचदा आर्यनला समजावण्याचा प्रयत्न करीत असते, पण आर्यन मात्र काहीच समजण्याचे मनस्थितीत नसतो. त्या जणू तिचे प्रेमाचं वेड लागलेलं असते. तो मग वेड्यासारखाच तिचे मागे मागे करू लागतो. प्रीती जिथे जाईल तिथे तिथे तो तिचे मागे मागे जात असत. प्रीतीलाही त्याचे ते वागणं आता थोडं इरिटेटिंग, थोडं अस्वस्थ वाटू लागलं होते. कारण ती कोठे जाईल तिकडे तो प्रीतीचे मागून जाऊन तिचा हात पकडू लागला. तिला त्याला भेटण्यासाठी आग्रह धरू लागला. एक दिवस प्रीती तिचे कॉलेजमधील काही मैत्रिणींचे सोबत अभ्यासाकरिता स्टडी रूमकडे चाललेली असते, आणि इतकेतच आर्यन तिचे मागे मागे येतो आणि तिचा हात पकडतो. तो तिला तिथे सर्वांसमोर त्याच्यासोबत बागेत फिरायला येण्यास आग्रह धरत तिचा हात पकडून खेचत खेचत तिला ओढतो. तोच प्रीतीला त्याच हे वेड्यासारखं वागणं खूप खटकते. तिला आर्यनचा खूप राग येतो आणि त्या रागाचे भरातच ती त्याचे हातातील आपला हात झटकून त्याला सर्वांसमोर जोरात एक कानाखाली लावते आणि पुन्हा मला भेटण्याचाही प्रयत्न नको करू तू असे त्याला सुनावते. त्या घटनेनंतर त्यांचे एकमेकांना भेटणे, बोलणे, फोन कॉल, मेसेज, चॅटिंग सगळेच बंद होते. त्यांचे मधील चालू असणाऱ्या 2-3 वर्षांपासूनचे प्रेमाचे गोड नात्याला मग कायमचाच ब्रेक लागतो आणि त्यांचे ब्रेकअप होते.